एका रेखा उत्तर जेव चार मिनिट लगता एक रेखा उत्तर पार करना ही जी पृथ्वी है जी या 24 तास 24 तास लगता
या ठिकाणी 15 जे रेखावृत्त आहेत तर 15 रेखावृत्त फिरण्यासाठी या ठिकाणी 1 तास लागतो. म्हणून जेव्हा दोन ठिकाणांमध्ये अंतर जेव्हा 15 रेखावृत्ताचा असेल, दोन ठिकाणांमध्ये अंतर, सपोज या ठिकाणी मी मुंबई आणि कलकत्ता घ्या, तर या ठिकाणी तुमची मुंबई असेल, मुंबई आणि या ठिकाणी तुमचा कलकत्ता, मुंबई आणि कलकत्तामध्ये या ठिकाणी 10 10 10 आणि या ठिकाणी असेल 25 म्हणजे इथं 25 10 0 मिनिट, या ठिकाणी 25 0 मिनिट. असं जेव्हा आपण अंतर बघू तर ह्या दोघांमधलं जे अंतर आहे ते 15 डिग्रीचं असल्यामुळे, 15 रेखावृत्ताचं फरक असल्यामुळे या ठिकाणी जेव्हा तुमचे सकाळचे 10 वाजत असतील, इथं जेव्हा 10 वाजत असतील, तर या ठिकाणी 6 11 वाजत असतील. म्हणजे हा जो एका तासाचा जो फरक दिसतो, तर एका तासाचा फरक या ठिकाणी हा पूर्वेला असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला 10 वाजत दिसतील, तर इथं या ठिकाणी 11 वाजत असतील. म्हणजे एक रेखावृत्त पार करण्यासाठी सूर्याला पृथ्वीला एक रेखावृत्त पार करण्यासाठी 4 मिनिटाचा कालावधी लागतो. तर जेव्हा रेखावृत्त पार करण्यासाठी 4 मिनिटाचा कालावधी, 15 रेखावृत्त पार करण्यासाठी या ठिकाणी 1 तास लागतो. मग 15 रेखावृत्त जेव्हा या ठिकाणी दोन ठिकाणामधलं अंतर 15 रेखावृत्ताचं असेल, तर 6 दिवस या ठिकाणी 1 तासाचा फरक पडेल. आणि हा जो 1 तासाचा जो फरक असतो, हा 1 तासाचा फरक त्या ठिकाणी पडत असतो, त्याच्यामुळे रेखांश आणि जी वेळ असते, तर रेखांश आणि वेळ हा यांच्या या ठिकाणी, म्हणूनच या ठिकाणी जेव्हा मी म्हटलं की मुंबई आणि पुणेचे जे उदाहरण सांगितलं होतं, तर मुंबई आणि पुणेमध्ये या ठिकाणी 1 रेखावृत्ताचा फरक आहे, 1 रेखावृत्ताचा फरक. हा 1 रेखावृत्ताचा फरक असल्यामुळे इथं पुणेला जेव्हा 10:56 झाले असतील, तर त्यावेळेस मुंबईला या ठिकाणी आणि मुंबईला म्हणजे सूर्य जेव्हा पूर्वेकडून येतो, तर हा पूर्वेकडून येत असल्यामुळे या ठिकाणी पुणे जे आहे, तर पुणेला 10:56 या ठिकाणी, सॉरी या ठिकाणी 11 वाजले असतील, तर मुंबईला या ठिकाणी 10:56 झाले. कारण या ठिकाणी सूर्य या ठिकाणी म्हणजे पृथ्वीचा जो भाग समोर येतो, तर जो भाग म्हणजे या ठिकाणी जे आहे, तर पुणे सर्वात प्रथम येईल, त्याच्यानंतर मग मुंबई. म्हणजे पुणे प्रथम आल्यामुळे या ठिकाणी किती वाजले, या ठिकाणी 10:56 झाले, 11 वाजले असतील, तर त्या ठिकाणी 10:56 झाले असतील. तर अशा प्रकारे या ठिकाणी जे रेखावृत्त आहे, रेखांश आणि त्याची वेळ याचा या ठिकाणी संबंध मानला जातो. तर त्याचप्रमाणे मग हे जे रेखांश आणि जे वेळ आहे, तर रेखांश आणि वेळेनुसार मी आता या ठिकाणी सांगितलं की जी ग्रीनीची जी वेळ आहे, तर या ग्रीनीच वेळेनुसार म्हणूनच जी भारतीय प्रमाण वेळ आपण जे नंतर बघू, तर त्या ठिकाणचे जे प्रमाण वेळ जे आहे, तर या प्रमाण वेळात त्यासाठी ठरवता येतात. कारण हे जसं या ठिकाणी जो फरक असेल, तर या ठिकाणी जो फरक असेल मुंबई आणि कलकत्ता जो आहे यांच्यामध्ये जेव्हा आपण 1 तासाचा फरक राहतो, तर यांच्यामध्ये जेव्हा 1 तासाचा फरक असेल, तर मुंबईचा ऑफिस समजा 10 वाजता होत असेल, तर या ठिकाणी कलकत्त्याचा जो ऑफिस आहे हा या ठिकाणी 11 वाजता होईल. म्हणजे दोन ठिकाणची जी वेळ असेल, तर या दोन ठिकाणाच्या वेळेमध्ये खूप या ठिकाणी आपल्याला तफावत असेल. म्हणूनच ही जी वेळ असेल, तर याकरिता या ठिकाणी यांनी इथं स्थानिक वेळ सांगितलेली आहे, आणि त्या स्थानिक वेळेनुसार ते घडत असते. त्याच्यानंतर जो मग या ठिकाणी मग जे भारतीय प्रमाण वेळ, तर या ठिकाणी मग आपण जेव्हा स्थानिक वेळ बघू, तर ही जी वेळ असेल, तर भारतीय प्रमाण वेळेनुसार 82:30 रेखावृत्तावर भारतीय प्रमाण वेळ साडे 82 डिग्री रेखावृत्त, याला आपण प्रमाण वेळ समजू, प्रमाण वेळ आधारित. म्हणजे असं समजा या ठिकाणी आपल्याला तुम्ही प्रश्न विचारत आलेला की भारताची प्रमाण वेळ किती डिग्री रेखावृत्तावरती प्रमाणित केलेली आहे, तर भारताची प्रमाण वेळ ही 82:30 डिग्री रेखावृत्तावर प्रमाणित केलेली आहे, त्याला आपण भारतीय प्रमाण वेळ असं म्हणतो, त्याला आपण भारतीय प्रमाण वेळ असं या ठिकाणी म्हणतो. त्याच्यानंतर जे आपण या ठिकाणी बघू तिसरं जे आहे, त्याला आपण स्थानिक वेळ म्हणतो.
तर ही स्थानिक वेळ, तर जी स्थानिक वेळ असते तर तिसरा आपण बघू स्थानिक वेळ. तर स्थानिक वेळेमध्ये मी जसं या ठिकाणी सांगितलं होतं की स्थानिक वेळ म्हणजे या ठिकाणी आपण सूर्य जो असेल हा सूर्य तिथे जेव्हा तुमच्या डोक्यावर आलेला असेल, सूर्य जेव्हा तुमच्या डोक्यावर येतो तर त्या ठिकाणची ती वेळ म्हणजे आपण स्थानिक वेळ. जेव्हा आपण या ठिकाणी सूर्य आपल्या भारतामध्ये किंवा समजा भंडारा असेल तर भंडाऱ्यामध्ये जेव्हा सूर्य तुमच्या डोक्यावर आलेला असेल तर या ठिकाणी 1 ते 12 वाजले असते. त्याच्यानंतर जसं आपण नागपूरला गेलो समजा भंडारा आणि नागपूरमध्ये या ठिकाणी 1 रेखावृत्ताचा फरक असेल तर याच्यामध्ये तुमचे 4 मिनिटाचा फरक पडेल. मग हे जेव्हा 4 मिनिटाचा फरक पडेल समजा या ठिकाणावरून सुद्धा रेल्वे गाडी असेल तर ही 11:56 इथं वेळ गेलेली असेल, परंतु नागपूरला ह्या ठिकाणी तर या ठिकाणी 12 वाजलेली वेळ असेल. म्हणजे कारण त्या ठिकाणी तिथे 12 वाजलेली असतील आणि या ठिकाणी 11:56 झालेली असते. कारण हा 4 मिनिटाचा फरक हा रेखावृत्तामुळे येईल. म्हणूनच या ठिकाणी जी स्थानिक वेळ असेल तर ती स्थानिक वेळ आपण त्याला म्हणतो की जेव्हा तुमच्या डोक्यावरती त्या ठिकाणचा सूर्य आलेला असतो त्या ठिकाणी म्हणजे पृथ्वीवर तुम्ही ज्या ठिकाणी आहात आणि त्या ठिकाणी सूर्य आलेला असेल त्याला आपण म्हटले स्थानिक वेळ. जसं या ठिकाणी सांगितलं की जे 15 डिग्री रेखावृत्तामुळे या ठिकाणी 1 तासाचा कालावधी असतो तर हा 1 तासाचा कालावधी याच्याकरता आपण जी स्थानिक वेळ जी असते तर ती स्थानिक वेळ ठरवली असते. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी जी प्रमाण वेळ जी आहे तर ती प्रमाण वेळ बऱ्याच ठिकाणी तर प्रमाण वेळ जी आहे तर प्रमाण वेळ त्या ठिकाणी स्थानिक वेळ तर जी प्रमाण वेळ आहे तर प्रत्येक ठिकाणची स्थानिक वेळ ही निरनिराळी असेल. ही जी स्थानिक वेळ असेल ही स्थानिक वेळ निरनिराळीवरती वेगवेगळी असेल आणि ती वेगवेगळी असल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक देशातील जे प्रत्येक ठिकाण आहे तर याच्यामुळे काय होते या ठिकाणचे जे सौहार्दाचे वातावरण जे असेल ते राहणार नाही. कारण या ठिकाणी तुमचे 12 वाजले असतील त्या ठिकाणी तुमचे 1 वाजले असेल, काही ठिकाणी 2 वाजले असतील, काही ठिकाणी 3 वाजलेले असतील. तर अशा प्रकारचे जे परिणाम आहेत तर हे जे परिणाम दिसून येतील याच्यामुळे काही परिणामामध्ये काही फरक होऊ नये आणि परिणाम जे आहेत म्हणजेच या ठिकाणी जे ऑफिसर असतील इथले ऑफिस या ठिकाणचे यांच्यामध्ये काय होणार तर यांच्यामध्ये खूप गडबडी निर्माण होईल आणि ही गडबडी दूर साधण्यासाठी म्हणून या ठिकाणी जे मध्यवर्ती जो ठिकाण असते तर त्या मध्यवर्ती ठिकाण जे असेल त्या ठिकाणची जी वेळ असेल त्याला प्रमाण म्हणून मानण्यामध्ये येते. आणि अशा प्रकारची ती वेळ जी मध्यवर्ती ठिकाण असतात आणि त्या मध्यवर्ती ठिकाणची जी वेळ ठरवली गेलेली असते त्याच्यानुसार संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी काय केलं जाते संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या प्रमाणित वेळा मानलेल्या आहेत. तर त्या ज्या प्रमाणित वेळा मानल्या जातात त्यालाच आपण प्रमाण वेळ असं सुद्धा म्हणतो. आणि ही जी प्रमाण वेळ असते तर त्या ठिकाणची स्थानिक वेळ जशी निवडली असते तर स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ तर प्रमाण वेळ या ठिकाणची एकच असते आणि प्रमाण वेळ एकच असल्यामुळे तिथले जे कालावधी जो असतो तो त्याच्यामध्ये स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ जी असते तर स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ यांच्यामध्ये खूप काही फरक पडलेला दिसत येत नाही. तर मग आता या ठिकाणी जसं प्रत्येक देशामध्ये जे प्रमाण वेळ असेल ही निरनिराळी दिसून येईल. ही जी निरनिराळी का म्हणून दिसून येईल कारण की जो देश असेल तर त्या देशाचा जसा पूर्व पश्चिम विस्तार असेल तर पूर्व पश्चिम विस्तारानुसार त्या ठिकाणी एकच प्रमाण वेळ न राहता त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाण वेळा दिसून येतात. जसा एखादा जो देश असेल तर त्या देशाचा विस्तार हा उत्तर दक्षिण किंवा पूर्व पश्चिम खूप जास्त असेल या पूर्व पश्चिम या ठिकाणी अशा प्रकारचा देश त्याचा विस्तार झाला असेल तर या ठिकाणची प्रमाण वेळ खूप याच्यामध्ये तफावत दिसेल. तफावत यासाठी दिसेल कारण ही जी रेखावृत्त आहे तर प्रत्येक रेखावृत्तानुसार 4-4 डिग्रीचा फरक पडेल आणि 4-4 डिग्रीचा फरक पडल्यामुळे या ठिकाणी जी प्रमाण वेळ असेल ती प्रमाण वेळ बदलते. प्रमाण वेळ बदलण्यासाठी त्यामुळे प्रमाण वेळ म्हणून पृथ्वीवरील निरनिराळ्या देशात यासाठी जगाचे एकूण 24 कालविभाग आणले गेले. जगाचे 24 कालविभाग म्हणजे
संपूर्ण जगत है, अपन संपूर्ण जगत जैसा पृथ्वी का अपन विचार किया, संपूर्ण पृथ्वी का अपन विचार के संपूर्ण पृथ्वी से संपूर्ण जे जग है उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका भारत ऑस्ट्रेलिया यूरोप आशिया यूरोप आशिया आशिया आफ्रिका खंड अशा प्रकार संपूर्ण जगत संपूर्ण जगत चौबीस कालखंड मानले चौबीस कालखंड मानल्यानुसार प्रत्येक ठिकाणी जो प्रमाण वेग प्रमाण वेग अशा प्रकारे मग चोवीस काल विभाग ज्याला आपण टाइम झोन म्हणतो त्याला काल विभाग किंवा याला टाइम झोन. समजा तुम्हाला प्रश्न विचारला गेला की जगाचे एकूण किती टाइम झोन आहे किंवा टाइम झोन किती आहे किंवा काल विभाग किती आहे, तर या ठिकाणी जगाचे एकूण चोवीस टाइम झोन ठरवलेले आहे. त्याच्यानंतरच मग या काल विभागाची जी रचना असते तर ते ग्रीनिज रेखावृत्त आहे, तर या ग्रीनिज रेखावृत्तानुसार ग्रीनिज जे मूळ रेखावृत्त आहे म्हणजे शून्य रेखावृत्त, तर त्या शून्य रेखावृत्तानुसार फिरते आणि त्याच्यानुसार मग जगाचे जे वेगवेगळे पट्टे आहेत तर जगाचे टाइम झोनचे जे वेगवेगळे पट्टे या ठिकाणी दाखवलेले आहेत. याची जी आकृती आहे तर याची आकृती तुम्हाला या ठिकाणी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपची आहे किंवा युट्यूबवर आपण टाकतो तर त्याच्यामध्ये ते टाकतो. तर ग्रीनिज रेखावृत्ताच्या पूर्वेस बारा विभाग दिलेले आहेत, जे ग्रीनिज रेखावृत्त आहे तर ग्रीनिज रेखावृत्ताच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सहा एक दोन तीन एक दोन तीन चार सहा सहा सात आठ या ठिकाणी हा शून्य झिरो डिग्री आणि याला आपण शून्य आणि हे जे ग्रीनिजचे रेखावृत्त आहे तर या ग्रीनिज रेखावृत्तानुसार ग्रीनिज रेखावृत्तानुसार या ठिकाणी याचे जे टाइम झोन आहे तर ग्रीनिज रेखावृत्तानुसार या ठिकाणी बारा पश्चिमेस आहे आणि बारा पूर्वेस दिलेले आहे आणि प्रत्येक काल विभाग जो असतो हा प्रत्येक काल विभाग या ठिकाणी एक एक तासा जातो. एक दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा या ठिकाणी शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा. अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक विभागानुसार संयुक्त संस्थान जो आहे तर संयुक्त संस्थानाचा जो विस्तार आहे तर संयुक्त संस्थानाचा विस्तार या ठिकाणी पूर्व पश्चिम जास्त असल्यामुळे संयुक्त संस्थानामध्ये संयुक्त संस्थानामध्ये त्याचे चार विभाग सांगितले तर संयुक्त संस्थानामध्ये याचे पूर्णत अशा प्रकारचे चार टाइम झोन पडलेले आहेत आणि हे चार प्रमाण वेळ आहे तर तेथील त्या त्या प्रमाण वेळेनुसार त्या त्या प्रमाण वेळेनुसार अशा प्रकारचे चार विभाग त्यांनी त्या ठिकाणी केल्याचे दिसून येते. तर त्याच्यानंतर मग आपण बघू या ठिकाणी ग्रीनिज वेळ आणि भारतीय प्रमाण वेळ. तर जे ग्रीनिज वेळ आहे तर या ठिकाणी जे चार पट्टे आहे तर जो संयुक्त संस्थान आहे तर संयुक्त संस्थानाचे या ठिकाणी ईस्टर्न झोन त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे त्याला आपण सेंट्रल झोन त्याच्यानंतर तिसरा जो विभाग आहे तिसरा माउंट झोन आणि चौथा जो आहे त्याला आपण पॅसिफिक झोन. अशा प्रकारे हे जे संयुक्त संस्थानामध्ये ज्या जे प्रमाणे जे या ठिकाणचे प्रमाण वेळेचे जे प्रमाण मानलेले आहेत हे अशा प्रकारचे चार विभाग मान्य आहेत आणि या चार विभागांना चार वेगवेगळ्या नावाने या ठिकाणी संबोधले जाते. त्याच्यानंतर आपण बघू की ग्रीनिज वेळ. तर ग्रीनिज हे जे ठिकाण आहे तर लंडन शहराचा एक उप
उपविभाग म्हणून त्याला म्हटले जाते. कोणाला? लंडन लेनिन जे प्रमाण मिळाले लंडन शहर. लंडन शहर सुद्धा आपल्या इंग्लंड इंग्लंडमध्ये तर हे जे आहे तर लंडन शहराचा या ठिकाणी उपविभाग म्हणले जाते. आणि येथून जाणारे जे रेखावृत्त आहे जे लंडन शहर आहे त्याच्या लंडन शहरावरून जाणारे जे मूळ रेखावृत्त आहे ते शून्य रेखावृत्त म्हणून त्या ठिकाणी मांडलेलं आहे. तर रेखावृत्त सूर्य जेव्हा डोक्यावर आला आणि सूर्य जेव्हा या ठिकाणी तुमच्या डोक्यावर या ठिकाणी आला तर सूर्य डोक्यावर आला की त्या ठिकाणी आपण 12 वाजले असं समजतो. आणि त्याच्यानुसार ही जी इथली जी वेळ असेल तर ही वेळ या ठिकाणी सूर्य प्रमाणित मानले आणि ते प्रमाणित मानले जाते. तर म्हणून याला आपण ग्रीनविच मीन टाइम आणि ज्याला आपण आय एस टी आणि जी एम टी जे लिहितो जी एस टी म्हणजे ग्रीनविच मीन टाइम जी एम टी आणि आय एस टी ह्या आपण जे टोपोसिट बघतो तर त्या टोपोसिटमध्ये जी एम टी आणि आय एस टी हा याच्यामधला त्या ठिकाणी फरक केलेला असतो. जी एस टी आणि आय एस जी एम टी आणि आय एस टी याच्यामध्ये तुम्हाला 5 तासाचा फरक दिसतो. त्याच्यानंतर जे भारतीय प्रमाण वेळ हे झालं ग्रीनविच वेळ आणि हे भारतीय प्रमाण वेळ. तर भारतीय प्रमाण वेळेनुसार याला आपण भारतीय आय एस टी असं म्हणतो. इंडियन स्टैंडर्ड टाइम इंडियन स्टैंडर्ड टाइम त्याला आपण भारतीय प्रमाण वेळ म्हणतो. आणि ग्रीनविच प्रमाण वेळ ग्रीनविच वेळ ग्रीनविच मीन टाइम ती झाली ग्रीनविच वेळ. तर भारतीय भारत या देशामध्ये अलाहाबाद लक्षात घ्या अलाहाबाद हे उत्तर प्रदेश मध्ये एक मोठं शहर आहे. तर अलाहाबाद ने 81°54' पूर्व रेखा उत्तर तर बनारस ज्याला आपण काशी म्हणतो जे बनारस आहे तर बनारस शहर जे आहे तर 83° पूर्व रेखा उत्तर 83° पूर्व रेखा उत्तर म्हणजे अलाहाबाद आणि बनारस 81°54' पूर्व रेखावृत्त आणि बनारस 83°0' पूर्व रेखावृत्त याच्या मधोमध हे जे प्रसिद्ध ठिकाण आहे. तर 82° जो 82°चा रेखावृत्त या ठिकाणाला याच्या मधातून केलेला आहे. 82°30' जो रेखावृत्त मुख्य रेखावृत्त या ठिकाणावर दिलेला आहे. तर ही स्थानिक वेळ संपूर्ण भारतासाठी म्हणून प्रमाणित लक्षात. तर हे कुठून गेलेलं आहे अलाहाबाद आणि बनारस जे शहर आहे अलाहाबादच्या या ठिकाणी 81°54' बनारस जे आहे ते 83° आणि ह्या दोघांच्या मधातून हे जे 82°, 82°, 82° जे रेखावृत्त आहे याला आपण भारतीय प्रमाण वेळ असं म्हटले जाते. तर भारतीय प्रमाण वेळ कितीला म्हटले जाते या ठिकाणी स्थानिक वेळ संपूर्ण प्रमाण आणि ही ग्रीनविच वेळेपेक्षा 5.5 तास जी ग्रीनविच वेळ आहे तर या ठिकाणी 5.5 तास ही काय असते तर त्याच्यापेक्षा तासाने पुढे आहे. म्हणजे ग्रीनविच वेळ आणि भारतीय प्रमाण वेळ तर यांच्यामध्ये कितीचा फरक आहे तर 5.5 तासाचा फरक आहे. हा जो 5.5 तासाचा फरक हा तुम्हाला या ठिकाणी अनुभव सुटले याच्यामध्ये दिसत असताना हा त्या ठिकाणी तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात घेणे म्हणजे भारताचे जे प्रमाण अक्षवृत्त जे आहे तर भारताचे प्रमाण अक्षवृत्त 82° वरून दिलेले आहे. कुठून जाते अलाहाबाद आणि बनारस शहर यांच्या मधला जो भाग असेल तर त्या ठिकाणी तिथून जाते. त्याच्यानंतर जे मग आपण बघू जे आंतरराष्ट्रीय जे वार रेषा आहे तर हे आंतरराष्ट्रीय वार रेषा का म्हणून ठरवून दिलेली असेल तर आंतरराष्ट्रीय वार रेषा या ठिकाणी प्रत्येक रेखावृत्ताची जी वेळ तुम्हाला भिन्न दिसते. प्रत्येक रेखावृत्ता या ठिकाणी तुमची भिन्न भिन्न दिसते आणि प्रत्येक रेखावृत्ता भिन्न भिन्न असल्यामुळे जसं एखादं जहाज असेल आणि ते जहाज एका ठिकाणाहून इथून समजा रविवारी निघालं आणि त्या ठिकाणी सोमवारी जायला पाहिजे परंतु ते जहाज त्या ठिकाणी पश्चिमेकडून आणि पूर्वेकडून जसं पश्चिमेकडून त्या ठिकाणी जात असेल तर ते सोमवारला पोहोचतो आणि समजा पूर्वेकडून त्या ठिकाणी तिथे जात असेल
एक दिवस जसा कमी करायचा आणि एक दिवस जेव्हा वाढवायचा असेल
म्हणजे जपान कडून जेव्हा अमेरिकेकडे पूर्वेकडे जेव्हा जाणाऱ्या प्रवाशांनी हे दिशा ओलांडल्याबरोबर आपला एक दिवस कमी करायचा, आणि जेव्हा पश्चिमेकडून या ठिकाणी पूर्वेकडून या ठिकाणी पूर्वेकडे जाणाऱ्या प्रवाशांनी ही दिशा ओलांडल्याबरोबर पूर्वेकडे जाणाऱ्या ओलांडल्याबरोबर एक दिवस कमी करावा, पूर्वेकडे जायचं असेल तर एक दिवस कमी करायचा आणि पश्चिमेकडे यायचं असेल तर एक दिवस त्या ठिकाणी वाढवायचा, म्हणजे जेव्हा जपान पासून जेव्हा आपण अमेरिकेला जेव्हा जात होतो तर त्या ठिकाणी। तर मग आता त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे की त्याच्यानंतरचा की आंतरराष्ट्रीय बाल रेषा कुठून जाते, तर ही जी आंतरराष्ट्रीय बाल रेषा आहे मग ही आंतरराष्ट्रीय बाल रेषा संपूर्णपणे पॅसिफिक महासागरामधून नेण्याचा प्रयत्न केला, पॅसिफिक महासागरामधून या ठिकाणी नेण्याचा यासाठी प्रयत्न केला गेला आहे, कारण ही जी बाल रेषा एखाद्या ठिकाणावरून गेली असते एखाद्या शहरामधून जशी गेली असती तर त्या शहरामधून गेल्यामुळे या ठिकाणची बाल रेषा हे काही झाले असते खूप बदल झाले असते, जेव्हा एकाच शहरामधून ही बाल रेषा गेली असते सपोज ही एक शहर हे अमेरिकेमध्ये आणि या अमेरिकेमधून ही बाल रेषा मधोमध गेली आणि बाल रेषा मधोमध गेली म्हणजे या ठिकाणावरून जे या ठिकाणी जाणारे जे लोक असते आंतरराष्ट्रीय बाल रेषा बोलतात किंवा या ठिकाणावरून या ठिकाणी जाणारे जे लोक असते तर यांना या ठिकाणी मार्गामध्ये बदल करावा लागतो, आणि हे जे लोक आहेत हे या ठिकाणी येत असल्यामुळे यांना त्यांच्या मार्गामध्ये बदल करावा लागतो, म्हणजे साहजिकच यांना याच्यामध्ये मारा बदल करावा लागतो, किंवा हे जे लोक या ठिकाणी येत असतील तर यांना सुद्धा या ठिकाणी त्यांच्या मार्गामध्ये बदल करावा लागतो, म्हणजे हा जो मार्गामध्ये जो बदल करावा लागतो म्हणजे म्हणूनच हे जे आंतरराष्ट्रीय वादळ आहे आंतरराष्ट्रीय बाल रेषा शक्यतो काय केलेली आहे या ठिकाणी पॅसिफिक महासागर आहे तर या पॅसिफिक महासागरामधून मधोमध पॅसिफिक महासागराच्या मधोमध या ठिकाणावरून नेण्याचा प्रयत्न केला गेला, अशा प्रकारे ही जी आंतरराष्ट्रीय बाल रेषा आहे तर ही आंतरराष्ट्रीय बाल रेषा जवळपास पॅसिफिक महासागरामधून संपूर्णपणे नेण्याचा आपला त्या ठिकाणी दिसून येतो, अशा प्रकारे या ठिकाणी पृथ्वीचे जे परिवहन आहे तर पृथ्वीच्या परिवहनाचे काय काय परिणाम होतात त्या आपण या ठिकाणी जे चार पाच पॉईंट आहे तर याच्या आधारे आपण इथं बघण्याचा प्रयत्न केला, याच्या ज्या काही आकृत्या आहेत तर याच्या आकृत्या मी या ठिकाणी तुम्हाला ते तुमचा ग्रुप असेल तर त्या ग्रुपमध्ये सर्व ज्या आकृत्या आहेत प्रत्येक या ठिकाणी तापीनुसार दिवस व रात्रीच्या कालावधीची आकृती रेखावसानी वेळ तर याची सुद्धा आकृती स्थानिक वेळेची आकृती भ्रमण वेळेची त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय बाल रेषा जी आहे तर आंतरराष्ट्रीय बाल रेषेची सुद्धा आकृती त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला त्याच्यानंतर मग ते पृथ्वीचे परिभ्रमण हा पुढचं